नमस्कार मी रोहिणी आणि तुमचं स्वागत करत आहे माझ्या चॅनेल मराठी तडकामध्ये आज आपण आलू पोहा कटलेट बनवणार आहोत खूप सोपी रेसिपी आहे लहान मुलांना मोठ्यांना सगळ्यांनाच आवडेल तुम्ही लहान मुलांना टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी किंवा चार वाजता स्नॅक्स म्हणून हे ख करू शकता तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे इथे मी एक वाटी पोहे घेतलेले आहेत दोन मीडियम साईजचे बटाटे उकडून त्याची साल काढून घेतलेली आहे एक मीडियम साईजचा कांदा कट करून घेतलेला आहे एक हिरवी मिरची बारीक कट केलेली कोथिंबीर अद्रक लसूण पेस्ट लाल मिरची चाट मसाला काळं मीठ आणि साधं मीठ घेतलेलं आहे मसाले तुम्ही तुमच्या टेस्टनुसार घाला सगळ्यात पहिले जे पोहे आहेत त्याला व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे आणि यामध्ये पाणी घालून आपण त्याला पाच मिनटं असंच ठेवून देणार आहोत पाच मिनटं हे ठेवल्यानंतर त्याचं जे पाणी जे आहे ते पूर्ण काढून घ्यायचं आहे हे बघा पूर्ण पाणी मी काढून घेतलेलं आहे आता त्यामध्ये त्याला व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये जे आपले बटाटे आहेत उकडून घेतलेले ते घालायचे आहेत आणि त्यामध्ये आता आपण बाकीचे जे साहित्य आहे ते पण घालूया तर मी इथे कांदा घातलेला आहे एक कांदा मिडियम साईजचा सा कट करून घेतला होता कोथिंबीर हरवी मिरची बारीक कट केलेली अद्रक लसूण पेस्ट लाल मिरची चाट मसाला काळ मीठ आणि मीठ पण लगेच घालणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करणार आहोत जर तुमचे लहान मुलं कोणती भाजी खात नसतील तर तुम्ही यामध्ये ॲड करू शकता किंवा तुम्ही तुमच्या कोणत्याही आवडीच्या भाज्या पण यामध्ये ॲड करू शकता फक्त त्या घालते वेळेस थोडंसं बॉईल करून घ्या याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करण्यासाठी आपल्याला दोन ते तीन मिनटं लागतील ला आता हे मिक्स झालेलं आहे त्यामध्ये आता त्याच्या आपण छान कटलेट बनवून घेऊया तुम्ही हे कोणत्याही शेपमध्ये बनवू शकता पण मी ते तुम्हाला राऊंड शेपमध्ये दाखवणार आहे हे बघा अशा प्रकारे ही जास्त जाडी करायची नाही आहे आणि जास्त पातळी करायची नाही आहे मीडियम साईजची करायची आपल्याला आपला जो बटाटा आहे त्याने छान बाइंडिंग येते आणि क्रिस्पीनेस होतो हे बघा दुसरी पण मी सेम करून घेतलेली आहे आणि बाकीच्या पण जे कटलेट आहेत ते पण छान करून घेऊया हे बघा आपले जे कटलेट आहेत ते मी करून घेतलेले आहेत आता आपण याला डीप फ्राय करणार आहोत तुम्ही हे शालो फ्राय पण करू शकता पण मी इथे डीप फ्राय करत आहे एका वेळेस मी दोन घातलेले आहेत वरून थोडंसं चमच्याने तेल टाकायचं आहे जेणेकरून ते वरच्या साईडनी छान तळले जातील आणि याला पलटत राहून आपल्याला हे तीन ते चार मिनटं मीडियम गॅसवर तळून घ्यायचे आहेत गॅस मिडियमच ठेवायचा आहे ह्या खूप छान होतात कटलेट लहान मुलांना तुम्ही हे टिफिनला किंवा नाश्त्यासाठी देऊ शकता ते आवडीने खातील हे बघा हे मी तीन ते चार मिनटं तळल्यानंतर किती छान सोनेरी कलर आलेला आहे तुम्ही बघू शकताय आता मी हे काढून घेत आहे आणि जे बाकीचे कटलेट आहेत ते पण आपण तळून घेऊया हे बघा हे पण झालेले आहेत हे पण मी काढून घेत आहे आपण सगळे आपले कटलेट असेच तळून घेऊया हे बघा आपले जे कटलेट आहेत एक ते एकदम तयार आहेत तुम्ही बघू शकता किती छान झालेले आहेत हे तुम्ही हे सॉस किंवा कोणत्याही चटणीसोबत शेजवान चटणीसोबत खाऊ शकता किंवा हे असेही खूप छान लागतात तुम्हाला नक्की आवडेल जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनेलला असाच सपोर्ट करत राहा आणि नव नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेलशी कनेक्टेड रहा, धन्यवाद